Initially, Bilwadi la apla murder case investigation la team sabhi hoto. Evada ek typical police officer chhe काम कसे असावे अच्छा एक उत्तम उत्तम उदाहरण आहे हे गरपोडीच्या डिटेक्शन पर त्याबद्दल ब्रीफिंग झाल्यानंतर संबंधित हवालदार विजय सिंग साहेब स्वतः ते आपल्याला शेअर करतील. तुम्ही बहिणीकडे गेलो आणि तिथे चर्चा झाली म्हणता काही जमत नाही मर्डर झालंय चोऱ्या झाल्या मला बहीण आणि पाहुणे बोलले की आता काल तुम्ही चोऱ्या झाल्या बाबा चार पाच ठिकाणी तांबरून गावात आणि सर्व्या गावामध्ये. तर मग मी येताना काय केलं डायरेक्ट जळगावला न येत डांबरूनला आणि सर्व्याला चालला गेलो. तर तिथे गेल्यानंतर मला एकाने सांगितलं की तो जो मुलगा आहे कॉलेजचा त्याने त्याला विचारलं टोकलं होतं की कारण बाबा कोण पाहिजे. तर तो बोलला होता की मी बँकेचा साहेब आहे बाबा. तर माझ्याकडे ते असे मी फोल्डर बनवलेले आहेत दिवसा घरपोडी करणारे रात्री घरपोडी करणारे असं वेगवेगळं मोटरसायकल होतं. मी त्याला दिवसा घरपोडी करणारे पाच फोटो दाखवले. तर त्याने लगेच ओळखलं तो साहेब पोरगा होता. तो म्हटला हाच होता 100%. तर मग पुढे चालत गेलो तर सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे होते तिथे. तर टायमिंग भेटून गेलेला होता. तर ते चेक केलं तर तिथे गाडी दिसली आपल्याला स्विफ्ट देवाकृप. मग खात्री झाली ना देवाकृप मग खात्री झाली की आजी मी साहेबांना तिथूनच फोन लागला. मग आपल्या सुधाकर आंबोळे झाले लक्ष्मण पाटील झाले आपले वाघमारे साहेब सर्व टीमने मग तीन दिवस कंटिन्यू आव रात्र मेहनत घेतली सगळ्यांनी प्रमोद लाडवंदे किरण वगैरे यांनी आणि त्याला आणलं. तर आणल्यानंतर त्याने या 20 अजून 11 आणि तो म्हटला मी 5 वर्षापासून घरपोड्या करतोय हो असं. तर माझ्या माहितीनुसार त्याचा आकडा म्हणजे 40-45-34 त्याने घरपोड्या केलेल्या आहे. आणि त्याला त्याचा फायदा असा होतो की जे मोठमोठे गाव आहेत तिथं त्याचे नातेवाईक आहेत नातेवाईकांकडे गेलेला आहे बा काही मुहूर्तला गेला किंवा असा भेटायला गेला तर त्याच्या लक्षात यायचं हे घर बंद आहे बा इथं चांगली मालदार पार्टी आहे. तर अशा प्रकारे हा गुन्हा म्हणजे डिटेक्ट झालेला आहे. आणि तो देवागुप्त नाव त्या दिवशी मी पाहिलेलं होतं बिलवाडीच्या मर्डरच्या दिवशी. त्याच्यामुळे फटक्यात म्हणजे काही शंका झाली नाही की आरोपी आज एक वर्ष म्हणते. आणल्यानंतर सुरुवातीला आम्हाला त्याने डायरेक्ट सांगितलं की कशात आणलंय. तर त्याला मी सुरुवातीला असं सांगितलं की ते पावऱ्या लोक जे आहेत बा तिथं जी चर्चा अशी केली होती की ते टाकले घेतलेले बा त्याच्यामुळे तो थोडा बेसावत होता. मग नंतर इथं आणलं तर त्याला विचारला मी की तुला मी या घरपोड्यांच्या ह्याच्यात आणलेले असं. तर तो म्हटला मी सरपंच पदाला उभा होतो माझ्याकडे दोन ट्रॅक्टर आहे माझं घर एसी आहे फोर व्हीलर गाडी आहे माझं सर्व व्यवस्थित आहे मला चोऱ्या करायची काय गरज आहे. मग त्याला सर्व डिटेल्स दाखवलं. मग अक्षरशः त्याची लिस्ट जवळजवळ म्हणजे 35-40 गुन्ह्यांची लिस्ट दिली आहे आम्हाला. अशा पद्धतीने आम्ही पुन्हा डिटेक झालेलं आहे. आणि साहेबांचं गौडी साहेबांकडनं एक शिकलो आहे मी आमच्या असा प्रयत्न राहायचा प्रत्येक ठिकाणी घरपुढे असो दरोडा असो दंगल असो ते आमच्या अगोदर पहिले आहेस पण प्रत्येक ठिकाणी ती पण एक गोष्ट म्हणजे तिथे घटनास्थळावर जाणं सगळ्यात अगोदर तर तिथे गेले की आपल्याला माहिती 100% मिळते बा असं काही ना काही घटनास्थळ सांगतो. गुन्हा नंबर 428/2023 या घरपोड्याच्या तपासात आपला जिल्हा पोलीसच्या पाचोरा टीम आणि क्राईम ब्रांचच्या पथक काम करत होतं. त्यात जे लीड मिळालं होतं जे गोपनीय माहिती होतं आणि टेक्निकल इंटेलिजन्स जे होतं त्या अनुषंगाने आम्ही संशयित आरोपी प्रवीण सुभाष पाटील वय 30 राहणार बिलवाडी जळगाव तालुक्याच्याच आहे त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस करताना इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी 2022 आणि 23 आता अशा 2 वर्षापासून ते घरफोड्या करण्याच्या घरफोड्या करत होतं. त्यात आत्तापर्यंत त्यांनी 20 घरफोड्याच्या कबुली दिलेल्या आहेत अशा एकाच माणसांनी कंटिन्युअसली 2 वर्षात जे चांगलागर आहे तिथं कोणी नाही आहे असं रेखी करून त्यांनी 20 घरफोड्या केलेलं आहे म्हणून आता कबुली दिलेल्या आहे. त्यापासून आत्तापर्यंत 173 ग्राम सोने एक या पैशातून खरेदी केलेलं आहे एक मारुती स्विफ्ट डिझायर कार आणि एक पल्सर मोटरसायकल असं आहे सर्व गोष्टी आता जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांना आता पाचोरा पोलीस स्टेशननी कस्टडी घेतलेल्या आहे.
ऐसा जे इतर पुलिस स्टेशन है चालीसगाँव मेनबारे एरंडोल कसोदा पारोला जामनेर बड़गाव भुसावळ अमळनेर अशा जवळपास सर्व ठिकाणी यांनी जे केलेलं आहे ते सर्व पोलीस स्टेशन त्यांना आता ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्या इंटरॉगेशन दरम्यान आणखी पण हे अजून जास्ती गुन्हे उघडकीस आणण्याची पण शक्यता नाकारात येत नाही. हे आता सिंगल आरोपी आहे ते कारनी तिथं जाऊन त्यांच्या नेत्यावाईकच्या घर कुठं आहे तिथं जाऊन त्या भागाच्या रेकी करून रात्री घरफोडिया करण्याच्या असा सवय यांचं होतं. ते मोडसोपरंडीच्या इतर अफन्सेसबद्दल पण आमच्या आता अनालिसिस चालू आहे. त्यांच्या मुवमेंट कुठं कुठं होतं काय त्याबद्दल पण आमचे अनालिसिस चालू आहे. आणखी हे वाढविण्याच्या नक्की शक्यता आहेत. तर हे काम केलेले सर्व टीम कंडिशनर श्री श्री गवळी एल सी बी पी एच श्री रजन पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला अभिनंदन करतो आणि अशाच काम भविष्यात पण होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो. सर हा जो काही आरोपी आहे याचं राजकीय बॅकग्राऊंड असल्याचं समजतं? राष्ट्रीय बॅकग्राऊंडबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन नाही आहे पण हे अपक्ष उमेदवार म्हणून आता भिलवाडीला नुकतंच संपन्न झालेल्या निवडणुकामध्ये सरपंच पदासाठी कॅन्डिडेट पण होतं 40 मतांनी पडला असं कळत आहे. सर नेमकं क्ल्यू काय होतं सर की या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले? ते पोलीसचे जे फिजिकल ऑब्झर्वेशन स्किल्स जे आहे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान ते या केसमध्ये क्लासिक एक्झाम्पल आहे. हे केसच्या तपास दरम्यान जे विज्युअल्स आम्हाला मिळालं होतं ते आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या लर्शी विजय सिंगला ते इन्फॉर्मेशन होतं आणि दुसरी ऑफेन्सच्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान त्या परिसरामध्ये या ज्या गाडीच्या सारखाच दिसत आहे सारखा म्हणजे सिमिलर स्टिकरिंग वगैरे जे मिळून आलं ताबडतोब यांनी ते संशयावर आणखी वर्कआउट केलं आणि त्यामधून हे पूर्ण ओपन झालेलं आहे. सर यामध्ये इन्वॉल्व कोण होते याच्यासोबत आरोपीसोबत? ते सिंगल आहे. ते सिंगल आहे. आणि सर यांनी जे सोनं जे आहे ते सोनं आपण कोणाला विकलं त्याच्यामध्ये ते काही पोहोचले? आता त्यांच्या पोसेशन मधून घेतलेलं आहे. आणखी इंटरोगेशन चालू आहे. इतर कोणाला विकले असं असलं तर त्यांना पण आरोपी करून रिसिव्हर ऑफ स्टोलन प्रॉपर्टी म्हणून 411 त्यांना पण आरोपी करून. एकूण हा मुद्देमाल किती रुपयाचा असू शकतो अंदाजे? आतापर्यंत जे आहे ते त्यांच्या वाहने वगैरे पूर्ण मिळून 20,30,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.